स्वागत करत आहे नैना फूड फेस्टिवल या चॅनलवर. आपल्याला आज दाखवणार आहे मानसीताई मिक्स व्हेजिटेबल कबाब. मी मानसी चव्हाण बोलते. मी मिक्स व्हेजिटेबल कबाब तयार करते. त्यासाठी लागणारे साहित्य हे ब्रेड क्रम आहे, हे तेल आहे, हा उकडलेला फ्लावर आणि बटाटा आहे, हे तिखट आहे, हे मीठ आहे, हे तांदळाचे पीठ आहे, हे कोबी किसलेलं आहे, हे गाजर किसलेलं आहे, हे मटार क्रश केलेलं आहे, हे धनजेरा पूड, हे गरम मसाला आणि चवीपुरती साखर, हे आलं, मिरची, लसूण हे बारीक चिरलेलं आहे आणि हे लिंबू. प्रथम मी याच्यात फ्लावर टाकणार आहे, उकडलेला फ्लावर. हां, बटाटा टाकणार आहे. बटाटा उकडून असा त्यामध्ये टाकायचं. त्यात हे ब्रेड क्रम टाकणार आहे, हे किसलेला कोबी टाकणार आहे, हे गाजर टाकणार आहे, हे मटार क्रश केलेले टाकणार आहे. मटार वाफवलेले आहे? नाही वाफवलेले नाही, कारण ते आपण तळणार ना. हां, म्हणजे कच्चेच मटार क्रश टाकलंय तो. आणि हे त्यासाठी हे दाताखाली लागण्यासाठी आपण हे टाकलं आहे, आलं, लसूण आणि मिरची थोडीशी. अच्छा, म्हणजे त्याचं क्रंच क्रश आपल्याला दाताखाली लागतो ना. हे थोडं तिखट टाकणार आहे, मिरची मी जास्त घेतली नाही. हा गरम मसाला आणि थोडं धना जिरं पूड. हे मीठ टाकणार आहे, ही साखर थोडासा गोडवायण्यासाठी आणि लिंबू पिळणार. अच्छा, म्हणजे आंबट गोडाचं आंबट गोडाचं अशा प्रकारचे आपले हे कबाब होणार आहे. आपल्याला कंपाईनसाठी आपण ते नंतर तांदळाचं पीठ ॲड करणार असतं, मग आमची पातळ वाटते. तर थोडंसं चांगलं ते ह्याच्यात आपण कॉर्नफ्लोअर पण टाकू शकतो. तर अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपण आता त्याचे कबाब बनवायला घेत आहोत. मिक्स व्हेजिटेबल कबाब तयार आहे. तर आता आपण त्याला फ्राय पॅनवर शॅलो फ्राय करू. आता मी गॅस पेट होते. त्याच्यामध्ये
परतून घ्यायचे. साठवून चांगले घातले. आता मी सर्व प्लेटमध्ये काढते. तर असे आपले मिक्स व्हेजिटेबल कबाब तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे हे आपले मिक्स व्हेजिटेबल कबाब तयार झालेले आहेत आणि हे बनवलेले आहेत आपल्या मानसीताईने. तर हे मिक्स व्हेजिटेबल कबाब तुम्ही तुमच्या घरी नक्कीच करून पहा आणि जर आवडले तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.